पुराने नगर रचना विभाग द्वारा मंजूर किए गए व ग्राम पंचायत मंजूर अभिन्यास भूखंड स्थिर मालमत्ता संपदा नोनी और बिक्री धोरण का अन करते हुए बीते सरकार द्वारा जल्दबाजी में निर्णय लिया गया है जो रद्द किया जाए या उसमें सुधार न हो ऐसी मांग पत्र परिषद के दरमियान दिवाकर पाटने द्वारा की गई है। राज्य सरकार द्वारा रेरा कानून निर्माण किया गया था जिसे हर नागरिक को स्थायी निवारा मिले, इसी उद्देश्य से रेरा कानून महाराष्ट्र नोनी कानून 1861 निर्माण किया गया, लेकिन कानून की अमल बजावनी करते हुए राज्य सरकार के महसूल व व्यय विभाग ने कानून 1861 के कलम 44 में संशोधन संबंध में 20/8/2018 को बड़ी जल्दबाजी में निर्णय लेकर पहले कानून को बदल दिया जिसे निवास स्थिर मालमत्ता संपदा के बिक्री नोनी प्रक्रिया में बड़ी समस्याएं आ रही है। जल्दबाजी में लिया गया निर्णय रद्द किया जाए या फिर इसमें सुधार न की जाए ऐसी मांग दिवाकर पाटने द्वारा पत्र परिषद में की गई है। 20 सितंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस सरकार ने जाता जाता एक जातक जीआर काढला, ज्या पद्धतीने जो जीआर काढलेला त्या पद्धतीने संपूर्ण देवाण आणि घेवाण जमिनीची खरेदी विक्री ही सहायक निबंधक आणि दुय्यम निबंधक आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बंद करून टाकली। रेरा ऍक्ट हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा आहे, त्याचा सहारा घेऊन जे जुने लेआउट्स महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर पसरलेले आहेत, ते नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायतच्या ज्युरिडिकेशनमध्ये असेल, जे 15-15-20-20 वर्षापासून असलेले लेआउट्स फ्लॅट स्कीम किंवा घरं त्यांना एनएमआरडीचे किंवा रेराकडून ऑक्युपन्सी सर्टिफिकेट घ्या असं बंधनकारक या जीआरच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने करण्यात आलेले आहे। त्यामुळे सरकारचं रेव्हेन्यूसुद्धा मागच्या 3 महिन्यापासून करोडो रुपये डुबल्या जात आहे। ज्या नागपूर शहरामध्ये 10-10 रूपनिबंधकाचे कार्यालय होते त्या एका कार्यालयामध्ये 10-10 100-100 सेलडेड विक्रीपत्र व्हायचे, ते विक्रीपत्र थोडं थांबून गेलेले आहेत। आजच्या स्थितीमध्ये रिसेलचे असलेले घरं रिसेलचे असलेले फ्लॅट त्यांच्यासुद्धा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मागत असल्यामुळे विक्रीपत्र बंद झालेले आहेत। एक तर सरकारचा रेव्हेन्यू डुबित आहे, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेला जो त्रास होत आहे, जे स्वतःचं घर घ्यायला स्वतःचा फ्लॅट घ्यायला किंवा स्वतःचा फ्लॅट प्लॉट घ्यायला जे तयार झालेले होते आणि ज्यांनी घेऊन ठेवलेला होता वर्षोवर्ष इन्स्टॉलमेंटनी 1.5 वर्षाआधी 2 वर्षाआधी इन्स्टॉलमेंटने जे घेऊन ठेवलेले होते, यावेळेस जेव्हा विक्रीपत्रासाठी तो माणूस निबंधक कार्यालयात जातो त्यावेळेस या 20 सप्टेंबरचा कायदा त्यांच्या हातात दाखवला जाते। रायटिंगमध्ये काही देत नाही उपनिबंधक, त्यांचं म्हणणं असं असतं की सरकारी कायद्याचा सरकारी ऑर्डर आलेला आहे की कुठल्याच प्रकारचे विक्रीपत्र करू नये, खरेदी विकत करू नये। त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की हे परिपत्रक जे 20 सप्टेंबरचं जाचक परिपत्रक देवेंद्र फडणवीस सरकारने काढलेलं होतं ते रद्द करावं आणि पूर्ववत खरेदी विक्री चालू कराव्या ही आमची शासनाला विनंती आहे। कॅमेरा पर्सन सुभाष बुटले के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, INBCN न्यूज नागपूर।